हाय फ्रेंड्स आज आपण फक्त काही वेळामध्ये फक्त दोन साहित्यापासून अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार केक बनवणार आहे तेलाचा एकही थेंब न वापरता किंवा मैदा न वापरता आपण आज हा केक बनवणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया केक बनवण्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे दोनशे पन्नास एम एल दूध दूध आपल्याला एकदम उकळलेलं घ्यायचं आहे एकदम गरमागरम दूध घ्यायचं त्यामध्ये आपल्याला सव्वाशे ग्राम साखर घालायची आहे वाटीने म्हणाल तर एक वाटी साखर आहे आपल्या रेग्युलर वाटी घ्यायची कडी खायची त्या वाटीने एक वाटी साखर आणि ग्रामने म्हणाल तर एकशे पंचवीस ग्राम साखर आहे याला दुधामध्ये छान अशी मेल्ट करून घ्यायची आहे फिरवून बघा पूर्णपणे साखर मेल्ट झाल्यानंतर आपल्याला दोनशे ग्राम रवा घ्यायचा आहे रवा छान बारीक असावा जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही एक ते दोन वेळा त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्या म्हणजे तो अगदी छान बारीक रवा होईल आणि आपल्याला त्याचा केक बनवता येईल वाटीने म्हणाल तर दोन वाट्या रवा, हा। वा, दोन रवा दोन आहे हा आपण ज्या वाटीने दूध घेतलं किंवा साखर घेतली त्याच वाटीने दोन वाट्या रवा आहे आणि ग्रामने म्हणाल तर दोनशे ग्राम बघा रव्याला आपल्याला या दुधामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे फिरून आणि एकजीव करून घ्यायचा आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि याला पाच ते सहा मिनटापर्यंत बाजूला ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण कडई प्रिहीट करायला ठेवून देऊ या दहा मिनटे आपल्याला मिडियम गॅसवर कढई प्रिहीट करून घ्यायची आहे कडईमध्ये काहीही टाकायचं नाही आहे आपल्याला फक्त अशीच रिंग टाकूनकडे प्री हिट करायला ठेवायची बघा दहा मिनिट झालेली आहे आता बघा सुजी अगदी छान अशी फुललेली आहे र आता आपल्याला पूर्णपणे मिक्स करायचं आहे आणि सुजी आणि दूध आणि साखर सगळं एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण पूर्णपणे फिरवून घ्यायचं विस्करच्या साहाय्याने थोडा वेळ याला अगदी काही मिनिट फिरवल्यानंतर सुजी अशी छान मोकळी होऊन जाणार आता आपल्याला यामध्ये खोबरा किस टाकायचा आहे तीन टेबल स्पून जर तुमच्याकडे टेबलस्पूनचा चम्मच नसेल तर तुम्ही घरात एक छोटी वाटी असते तूप खायची त्या वाटीनी एक छोटी वाटी टाकल्या तरी चालेल बघा आता याला वन पिंच साल टाकायचं आहे यामध्ये याने छान टेस्ट लागणार केकला अगदी ब्रिटानिया केकसारखा सोबतच आपल्याला अर्धा चम्मच विलायची पावडर टाकायचा आहे आणि वेनिला इसेन्सचे चार ते पाच ड्रॉप्स टाकायचे जर तुमच्याकडे वेनिला इसेन्स नसेल तरी नाही टाकलं तरी चालेल ऑप्शनल आहे आता मी येल्लो फूड कलर घेतलेला आहे याचे पण चार ते पाच ड्रॉप्स टाकून घ्यायचे आणि हे सगळं मिश्रण फिरवून घ्यायचं आहे आपल्याला बघा आता अगदी छान असं फिरवून घ्यायचं आणि याचा कलर बघा चेंज झालेला आहे याच्यात कलर टाकलेला आहे आप आपल्याकडे आपल्याकडे जो येल्लो कलर होता तो आता एक ट्रे घेतलेला आहे मी स्लाईस केकचा आणि यामध्ये तूप लावून घेतलं याला तुम्ही बटर पेपर असेल तुमच्याकडे तो लावला तरी चालेल बघा नाही लावला तरी काही हरकत नाही पण लावला तर खूप छान आज माझ्याकडे बटर पेपर नाही आहे त्यामुळे मी लावला नाही आहे आता आपल्याला एक इनोची शाशे घ्यायची आहे पॅकेट आणि हे इनो यामध्ये टाकायचं आहे आपण कुठेही बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोड्याचा यूज करणार नाही आहे आज इनो टाकल्याने अगदी छान असा जाळीदार केक तयार होतो आणि इनो टाकताना लेमन फ्लेवरचा इनो टाकायचा म्हणजे दुसऱ्या फ्लेवरचा नाही टाकायचा आता यावर पाणी टाकून याला ॲक्टिवेट करून घेतलेलं आहे आणि याला फिरवून घ्यायचं आहे अगदी फ्लफी असं मिश्रण तयार होते बघा इनो टाकल्यानंतर हे पूर्णपणे अगदी हलकं झालेलं आहे मिश्र आता आपल्याला एकदा याला सगळं फिरवून घ्यायचं मिश्रण आणि सगळं सारखं करून घ्यायचं स्पॅज्युलाच्या सहाय्याने एकदा सारखं करून घ्यायचं बघा तुम्हाला दाखवते एवढं घट्ट पाहिजे आपल्याला खूप पातळ नाही खूप घट्ट नाही आता आपण जो केक टीन तयार केला आहे त्यामध्ये हे सगळं बॅटर टाकून द्यायचं आहे अगदी मस्त असा जाळीदार केक तयार होणार आहे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये किंवा घरी टी टाईमसाठी पण आपण हा केक खाऊ शकतो मार्केटमध्ये जो ब्रिटानिया केक मिळतो त्यापेक्षाही हा केक अगदी टेस्टी आणि हेल्दी असा आहे कारण आपण हा आपल्या हाताने घरी बनवलेला आहे बघा याला टॅप करून घ्यायचा आहे मिश्रणला यात जर एअर्स असेल तर निघून जाणार आणि तुम्ही या सजावटीसाठी तुमच्याकडे जे असेल त्याने सजावट करू शकता जर जा तुमच्याकडे ट्रुटीफुटी असेल तुम्ही ते टाकू शकता चेरी असेल ते टाकू शकता माझ्याकडे काही बादाम आणि काजूचे काप आहेत ती मी यावर टाकून घेणार आहे बघा ऑप्शनल आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार सजावट करू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल काही हरकत नाही याला टॅप करून आता जे आपण प्रिहीट करायला कढई ठेवली ती पण झालेली आहे दहा मिनिट झालेली आहे मिडियम गॅसवर ठेवली होती आता यामध्ये हा टीन ठेवून द्यायचा आहे आणि याला ते चाळीस मिनटापर्यंत कमी गॅसवर बेक करून घ्यायचा आहे गॅस अगदी कमी ठेवायचा हे लक्षात ठेवायचं गॅस बिलकुल मोठी करायची नाही मंद गॅसवर याला पस्तीस ते चाळीस मिनिट शिजून घेतल्यानंतर हा केक मस्त असा शिजलेला आहे आणि कडेने सुटला पण आहे बघा आपण टूथपिक टाकून बघूया अगदी क्लीन टूथपिक आलेली आहे त्याम त्यामुळे हा केक पूर्णपणे शिजलेला आहे बघा दोन्ही बाजूनी चेक केलेला आहे आणि तयार आहे आपला रव्याचा केक अगदी मऊ लुसलुशी जाळीदार असा रव्याचा केक तयार आहे आता पण हा केक थंड झालेला आहे आणि केक टीनमधून बाहेर काढलेला आहे तुम्ही पाहू शकता याचा कलर खूप सुंदर आलेला आहे आता सध्या न्यू इयर आहे तुम्ही हा केक अगदी मुलांना बनवून देऊ शकता किंवा तुमच्याकडे चहाचे कप असेल पेपर कप त्यामध्येही तुम्ही बनवू शकता अगदी मस्त आणि मऊ लुसलुशीत केक तयार होतो बघा याच्या स्लाईस कापून घेत आहे तुम्हाला आवडेल त्या स्लाइस कापून घ्या आणि अगदी तुम्हाला जळून दाखवता याचा कलर पण खूप भारी आलेला आहे अगदी बाहेरच्यासारखा जा बघा जाळी किती सुंदर पडलेली आहे आणि याला बघा असा केला तरी हा व्यवस्थित आपल्या शेपमध्ये येतो म्हणजेच हा केक खूप छान झालेला आहे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये असो की मग टी टाईम खाण्यासाठी असो हा केक नक्कीच बनून बघू शकता अगदी अगदी कमी वेळात कमी साहित्यात आणि कमी खर्चामध्ये घरच्या घरी हा केक तयार होतो बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला असलेलं बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद